चंद्रपूरच्या बल्लारपुरात फसवणुकीचा एक नवा प्रकार उजेडण्यात आलाय. मिठाईची ऑर्डर नोंदवून दुकानदाराला लुबाडण्यात आलंय. कसं पाहूयात. बेकरीच्या दुकानात मोबाईल फोनवर बोलणाऱ्या या भामट्याचा चेहरा जरा नीट पहा. या भामट्यानं बल्लारपुरातल्या बेकरीवाल्याला हातोहात फसवलंय. तहसीलदारांचा पीए असल्याची बतावणी करून त्यानं 45,000 रुपयांच्या मिठाईच्या डब्यांची ऑर्डर दिली. तहसीलदारांना 500 रुपयांच्या नोटांची गरज असल्याचं सांगितलं. तसा फोन लावून दुकानदाराचं बोगस तहसीलदाराशी बोलणंही करून दिलं. मात्र जेव्हा दुकानदारानं नोकराला तहसीलदार कार्यालयात पैसे घेऊन पाठवलं तेव्हा या भामट्यानं पैसे घेऊन पोबारा केला. वो सर के पास 2,000 रुपये का नोट है, वो ऊपर का 55,000 रुपये पैसे दे दो, आपका लड़का से भेज दो बोले. मैंने क्या कर दिया, ठीक है हमारे लड़का है करके उनका से मैंने भेज दिया. लक्षात आला की तो आपली फसवेगिरी झाली, त्याने पैसे आपल्याकडून घेऊन गेला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी पोलिसला रिपोर्ट दिला. आपण क्राईम रजिस्टर केलं, फुटेज काढले, फुटेज लोकांना दाखवले, परंतु तो इसम कुठला आहे अजूनपर्यंत पताचा चाललेला नाही. नोकराच्या सांगण्यावरून बेकरी मालकानं तहसीलदारांकडे विचारणा केली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. फसवणुकीचा हा प्रकार पाहून पोलीसही चक्रावून गेलेत. आशिष अंबाडे, जी 24 तास, बल्लारपूर.